पुण्यातील कसबा विधान मतदार संघात आमदार रवींद्र धंगेकर यांचे फिक्स खासदार अशा आशयाचे बॅनर लागले. आमदार रवींद्र धंगेकर यांचा 12 मार्च रोजी वाढदिवस होता आणि त्याच निमित्त हे बॅनर झळकल्याचे दिसून आले. मात्र आगामी लोकसभेसाठी रवींद्र धंगेकर पुणे लोकसभेसाठी काँग्रेस पक्षातून इच्छुक आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी पुण्यात जोरदार प्रचार सुद्धा सुरू केला आहे. या संदर्भात धंगेकर यांना विचारले असता ते म्हणाले, पुणे लोकसभेत ते खासदार व्हावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि म्हणूनच हे बॅनर लावले असल्याचे धंगेकर म्हणाले. नाही, काल माझा वाढदिवस होता आणि अनेक पुणे शहरामध्ये फ्लेक्स लागलेले आहेत, त्यामध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह दिसतोय आणि त्यांनी ते लावलेले आहेत. आणि मी जे माझे जे कार्यक्रम होता वाढदिवसाचा, तो पादुकांचा कार्यक्रम होता. सर्व संतांच्या पादुका त्या ठिकाणी आणल्या होत्या आणि पुणेकरांना देवदर्शनासाठी ठेवलं होतं आणि त्यात माझा वाढदिवस मी साजरा केला. आणि याच्यामध्ये फिक्स खासदार बिजदार असं काही लिहिलेलं नव्हतं. कार्यकर्त्यांनी काय बोर्ड लावले असेल तर ते आता कार्यकर्त्यांचा उत्सव. कसबा मतदारसंघात जवळपास सगळे खासदार असं लिहिलेलंच बोर्ड लावलेलं आहे. पण आता ते कार्यकर्त्यांचा उत्सव आता त्यांच्या पुढे त्यांनी लिहिलं नाही. मी नेहमी म्हणतो की मी कार्यकर्ता आहे. 25-30 वर्ष मी पुणे शहरात सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये 9 निवडणुका लढवल्यात आणि निवडणुका लढवणं हे काही गैर नाही, लोकशाहीने दिलेले अधिकार आहे. आणि त्यामुळे मी माझ्या पक्षाला उमेदवारी मागितलेली आहे. माझ्याबरोबर अनेक लोकांनी, अनेक कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी त्यात मागितली. पक्ष जे ठरवून त्याला उमेदवारी मिळेल आणि मला दिली तर मी तयार आहे. मला उमेदवारी दिली तर मी निवडणूक लढवायला तयार आहे. वसंत मोरे यांनी काल राजीनामा दिल्यानंतर आज तुमचे ज्येष्ठ नेते वसंत मोरे यांना भेटायला गेले होते. त्यांनी देखील म्हणाले की काँग्रेस पक्षामध्ये यावे आणि वसंत मोरे आधीपासून लोकसभेसाठी इच्छुक आहेत. मग तुम्हाला आता काँग्रेस पक्षातला काँग्रेस पक्षाचे नेते आहेत आमचे मोहन दादा, पक्षवाढीसाठी त्यांच्याकडे गेले असेल, त्यांना बोलवलं असेल की तुम्ही आमच्या पक्षात या, अशी चर्चा झाली असेल. आणि त्यात गैर नाही, कारण शेवटी पक्ष वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांना मोहळ गर्दी लागते, तर बोलवलं असेल त्यांना. पण मग त्यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे, ते ठाम आहेत. मी कुठेही गेलो तरी, अपक्ष असलो तरी लोकसभा लढवणार, काँग्रेसमध्ये गेलो तरी लढवणार, कुठल्याही पक्षात. त्यावेळेस तुम्ही पण दावा करता लोकसभेवर, तुमच्याकडेही दोघा ठिकाणी नावं दिली आहेत तुमच्या पक्षातल्या. आता वसंत मोरे नाही, आता ते त्यांनी अजून त्यांची भूमिका जाहीर केली नाही. त्यांची भूमिका जाहीर केल्यानंतर त्यांना पक्ष ठरवेल कोणाला द्यायचं कोणाला नाही, कारण ती त्यांची भूमिका आहे. आणि त्यांची भूमिका अजून स्पष्ट झालेली नाही, ते कुठल्या पक्षात जाणार हे माहीत नाही. पण आता तो विषय त्यांचा आहे, तो काय माझ्यापर्यंत येणार नाही, कारण मी अजून लय छोटा कार्यकर्ता आहे आणि काँग्रेसचा निर्णय घ्यायला मी काय एवढं मला मी त्या कमिटीमध्ये नाहीत. काँग्रेसचे निर्णय घ्यायला अनेक मोठे लीडर आहेत, ते घेतील. आणि त्यांना कुणाला छोटी तो पक्षाचा अधिकार आहे, तो थोडीच माझा अधिकार. वसंत मोरेचं स्वागत कराल का जर आले तर? नाही, मी लोकशाही मानणारा कार्यकर्ता आहे. उद्या तुम्ही म्हणले तरी तुम्ही चला पक्षात, मी म्हणून चला. कारण शेवटी लोकशाहीमध्ये ज्याचे त्याचे विचार आहेत ते सगळ्यांना पक्षात घ्यायला तयार आहेत आणि पक्ष घेत असेल तर माझा काहीच नाही.